प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्डो द विन्सी यांचे चित्र मोनालिसा हे फ्रान्समधील लुव्हर संग्रहालयाचे अभिमान आहे. आजही जगभरातून लाखो लोक ते पाहण्यासाठी पॅरिसला पोहोचतात. पण 1911 मध्ये ते लुव्हरमधून चोरीला गेले आणि पेंटिंग चोरीला गेल्याच्या एक दिवसापर्यंत संग्रहालयाचे ते लक्षातही आले नाही. एक इटालियन माणूस विन्सेन्सो पेरुसिया 20 ऑगस्टच्या संध्याकाळी संग्रहालयात दाखल झाला आणि तो आत गेल्यानंतर त्याने संग्रहालयाच्या इतर कर्मचाऱ्यांसारखे कपडे घातले. सायंकाळी संग्रहालय बंद झाल्यानंतर त्याने भिंतीवरून चित्र काढले आणि संग्रहालयाच्या आतच एका कपाटात लपवले. स्वच्छतेसाठी संग्रहालय दुसऱ्या दिवशी बंद होईल हे त्याला माहीत होते. 21 ऑगस्टच्या सकाळी त्याने कपाटातून चित्र काढले आणि हातात घेऊन संग्रहालयाच्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याने फ्रेम मधून पेंटिंग काढले. अलीकडेच पेंटिंगवर एक नवीन फ्रेम बसवण्यात आली होती जेणेकरून ते पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडून त्याचे नुकसान होऊ नये. फ्रेम तिथे फेकून त्याने पेंटिंगला त्याच्या कपड्यामध्ये लपवले आणि शांतपणे संग्रहालयातून बाहेर पडला. 2 वर्ष पॅरिसमधील त्याच्या अपार्टमेंटमध्ये पेंटिंग राहिले. मग 1913 मध्ये त्याने चित्रकला इटलीला नेण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याने विकण्याचा प्रयत्न देखील केला पण खरेदीदाराने पोलिसांना कळवले. पेरुसियाला चोरीसाठी 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पण तो अनेक देशवासियांच्या दृष्टीने नायक बनलाय. या लोकांचा असा विश्वास होता की त्याने मोनालिसाला इटलीला परत आणले जे पेंटिंगचे मूळ घर आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.